आपण मागील पाठात म्हणजेच ऋतू निर्मिती भाग एक मध्ये आपण पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील दिनमानातील फरक यांची स्थिती आपण जाणून घेतली. म्हणजेच काय तर आता आजचा आपण जो पाठ शिकणार आहोत या पाठामध्ये सूर्य आणि पृथ्वी यातील सहसंबंध, त्याचबरोबर पृथ्वीचे परिभ्रमण, सूर्य आणि पृथ्वी यातील सहसंबंधामुळे निर्माण होणारी ऋतुनिर्मिती कशी होते, त्याचबरोबर या ऋतुनिर्मितीतील बदलामुळे या पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर कशा प्रकारचा परिणाम होतो ते आजच्या या पाठामध्ये आपण बघणार आहोत. पाठाचे नाव आहे ऋतुनिर्मिती भाग 2.